हॅलो, या ठिकाणी क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने आपल्या वेळेच्या बरोबर टाईममध्ये मॅच संपवली आहे, त्याबद्दल त्या संघाचं हार्दिक अभिनंदन. परफेक्ट टाइम म्हणायला लागेल. त्यातही त्याला जर पाहायला गेलं तर एक मिनी ओव्हर झाली होती, नो बॉलचा एक फटका बसला होता, परंतु असो तो टायमिंग मिस नाही झाला. चेंडू फाटू पाणी. ओके साहेब, धावसंख्या झाली ती मात्र 56 आणि त्यातही दोन धावांची पॅनल्टी बसले, ती मात्र एसएसवी रिव्हेंजर्स संघाला, म्हणजे तब्बल 58 धावा झाल्या आहेत आणि विजयासाठी 59 धावांची गरज. या ठिकाणी कमिटीचे सदस्य मोहन सावंत कुठे असतील, कृपया टॉस घेऊन या. पुलिस संघाचे टॉस, अनुष्का 11 वर्सेस साई कृपा डेव्हलपर्स. मोहन सावंत ज्येष्ठ नागरिक सन्माननीय रमेश दादा शेलार येथे उपस्थित आहेत. त्यांच्या हस्ते आजच्या या सामन्याच्या उद्घाटनीय सुरुवात होताना दिसले आणि नक्कीच त्यांना पुन्हा एकदा विनंती करतो की पुढील होणाऱ्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपल्या हस्ते करायचा आहे. अनुष्का 11 वर्सेस साई कृपा डेव्हलपर्स. धन्यवाद अर्जुन मास्टर. संघ मालक चला, संघ मालक सुद्धा चला. अनुष्का 11 अनुष्का 11 नाणेफेकीचा कौल जिंकला आहे. डिसिजन बॅटिंग घेतले दोन्ही संघाला विनंती आहे. अनुष्का 11 आणि साई कृपा डेव्हलपर्स आपली लिस्ट पाठवायचे, पेज घेऊन जा इथून आणि लिस्ट पाठवा. सर्व संघ मालक आणि कर्णधार यांना विनंती करण्यात येत आहे की मॅच असेल तेव्हा कुठूनही कोणत्याही पॅवेलियन मधून घुसायचं नाही. आपल्याला स्टेजच्या बॅक साईडने आपल्याला एंट्री दिलेली आहे, त्या एंट्रीतूनच आपला प्रवेश झाला पाहिजे. दोन्ही सर्व संघांनी याची नोंद घ्या. संघ मालक आपण या मॅच असेल तेव्हाच हे लक्षात ठेवा आपण, आणि इतर खेळाडू आपण आपल्यासाठी बसण्याच्या पॅव्हिलियनच्या चांगल्या सोय केलेल्या आहेत, त्या पॅव्हिलियन मध्ये आपण बसून घ्यायचं आहे. प्रेक्षक वर्गाला सुद्धा विनंती आहे की आपण पॅव्हिलियन मध्ये स्थित राहायचं आहे. स्टार्ट. यशस्वी रिव्हेंजर्स संघाची सलामीची जोडी मैदानात आपण पाहतोय. सुरेख फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु फटका पाहिजे तितका पाहायला मिळाला नाही. फळीचा आणि चेंडूचा संपर्क पाहिजे तितका मिळाला नाही. एजच्या बाजूची साईड कट आपल्याला पाहायला मिळाली, परंतु नक्कीच यष्टीरक्षकाची भूमिका अत्यंत महत्वाची होती आणि चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात.
अविनाश आणि अब्बास ए फॅक्टर सध्या लागू झालाय ते मात्र यशस्वी रिव्हेंजर्स संघासाठी। सुरेख गोलंदाजी लाजवाब गोलंदाजी आहे परंतु त्या संधीचं सोनं करता आलं नाहीये ते मात्र फलंदाजाला, कारण ज्या पद्धतीत फलंदाजी होते ती थोडी नाराजी ससूर व्यक्त होताना दिसतोय। एक जर पाहायला गेलं तर गोलंदाजी मार्क वरती फैजल आहे, हे फैजलने मात्र आक्रमक पवित्रा घेतलाय, परंतु मी म्हणाल लॉलीपॉप चेंडू दिले होते चिकन तंदुरी मध्ये, त्याचं रूपांतर करणं गरजेचं होतं परंतु तेवढं रूपांतर अविनाशला करता आलं नाही, या दोन्ही चेंडू त्या पद्धतीत होते। शॉर्ट पिच चेंडू आता मात्र समाचार घेतलाय, विरकावून दिलाय तो मात्र मिड विकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय, तत्पूर्वी क्षेत्ररक्षक तैनात चेंडू उचलणार फेक करणार, दोन धावा पूर्ण झाल्या आहेत आणि आपल्या संघाचा श्री गणेशा धावांचं खातं उघडताना दिसून येतोय तो मात्र फलंदाज अविनाश। दोन चेंडूचा समाचार घेतला, त्याच्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती दोन धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्यात आणि या दोन धावींच्या मदतीने संघाचं खातं उघडलं जात आहे। सुरेख फटका पुन्हा एकदा पाहतोय, लॉंग ऑफ क्षेत्रात अविनाशच्या पारीचा अंत, जबरदस्त मोठा हदरा, बंटी रायडर सध्या खुशीत गाजर खाताना दिसतोय, परंतु पहिला हदरा थोडासा मागा टरताना दिसत असतो आणि तोच हदरा कितपत यशस्वी करणार ते मात्र यशस्वी रिव्हेंजर्स, कारण ज्या फटक्याने एक फिवर चढला होता तो फिवर काहीसा बॅकफुट वरती ठेवलाय। भवानीची खरी सर्व क्रिकेट संघांवरी, कृपाई भवानीची खरी सर्व क्रिकेट संघांवरी, क्रिकेट वीरानी गरुडा परी भारी घेतली उंच भरारी, क्रिकेट वीरानी गरुडा। धन्यवाद डीजे मास्टर। फैजलचा षटका दिला, पुढचा चेंडू आपण नक्कीच रोमहर्षक चेंडू, पंचांकडे दाद मागतायत परंतु पंच कोणत्या प्रकारे दाद स्वीकारतात हा प्रश्न निर्माण झाला, परंतु अपील तंत्र असतं आणि अपील तंत्र सध्या पंचांवरती दबाव करण्याचा प्रयत्न असतो आणि कसं असतंय दबाव आला रे आला की थोडं मनोधैर्य खचलं जातं, परंतु पंच तेवढेच तज्ज्ञ आहेत, शारदासारख्या मॅचसाठी त्यांची हजेरी लागते असे पंच आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत, चांगल्या प्रतीचे पंच आज इथे मात्र हा अति घाई म्हटलं जातं, परंतु वेळेचं टायमिंग थोडं चुकीचं झालं, मिस केलं ते मात्र टाइम आणि त्याच्यानंतर काहीसा थोडा फलंदाजांना फायदा होताना दिसतोय, एक हादरा पचवला होता परंतु दुसरा हादरा मिळण्याची शक्यता निर्माण झाली, परंतु षटकाची समाप्ती झाली आणि या षटकात जरा पाहायला गेलं तर मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक हे अतिशय महाग ठरलंय, एका विकेटचं पतन झालं, अविनाशच्या पारीचा अंत झाला आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय दोन धावा फक्त या षटकात आल्यात, विजयासाठी मात्र 59 धावांचं लक्ष गाठायचं आहे। काल साहेब मी पाहिलं खरोखर मॅचेस अतिशय चांगल्या झाल्या, कारण कालच्या सामन्यांमध्ये वेळेचं भान असून सुद्धा उशिरा का होईना परंतु सामने जरी सुरू झाले असले तरी एकही मॅच डमी पडताना दिसत नव्हती, हे विशेष होतं, प्रत्येकाचा स्कोर 40 वरती होता, त्यामुळे जो तो जोमाने फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करत होता, परंतु सध्या तरी फैजलचे पारीचा अंत झालाय, पहिलं षटक संपलाय आणि गोलंदाजी मार्क वरती आलाय तो मात्र मेहर। मंदार माफी असावी, मंदार गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय, सांघिक कोट्यातलं दुसरं वैयक्तिक पहिलं षटक मंदारच्या हातात येऊन बसलंय आणि नक्कीच या दुसऱ्या षटकात काय करणार, कारण पहिलं षटक जे फैजलने फेकलं त्या फैजलच्या नक्कीच मी तर म्हणेल चांगल्या रणनीतीचा अनुभव पाहायला मिळाला, मी म्हणेल अविनाशला थोडी दोन्ही चेंडू समजण्यात थोडी दिरंगाई व्यक्त केली, त्याच्यानंतर अविनाशने तिसऱ्या चेंडूवरती दोन धावा घेतल्या परंतु चौथा चेंडू बनितो बनितो अब्दुल गणी अशा पद्धतीत खेळला, परंतु त्याच चेंडूवरती काहीशी रणनीती अपयशी झाली, फटका तेवढा पाहिजे तेवढा पाहायला मिळाला नाही, काल मी पाहिलं होतं चेंडू जसजसा प्रसरण पावत होता त्याप्रमाणे फटकेबाजी सुद्धा वाढत होती, आता मात्र या सामन्यांमध्ये सुरेख गोलंदाजीने सेल्फ फॉलो थ्रू चांगला होता परंतु चांगलं क्षेत्ररक्षण सजवताना दिसतोय तो मात्र हा गोलंदाज। उंचा वे झेल पाहतोय, नक्की जर जाळं विणलं गेलं होतं परंतु मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे आणि हे जाळं थोडंसं कमी विणलं गेला, कारण ज्या पद्धती आपण पाहतोय ना
झेल घेणं खूप गरजेचं आहे, परंतु मॅन्डेटरी पॉवर प्लेची षटके जी अशी असतात की जिथे मात्र नवास दोन असं समीकरण लागू होतं आणि त्याच्यानंतर मात्र फक्त दोन प्लेअर हे 38 सर्कलच्या बाहेर असतात, त्यामुळे मोठी फटकेबाजी करणं अपेक्षा असते, परंतु तीच फटकेबाजी सध्या बंटी रायडर्स कडून पाहायला मिळत नाही, यशस्वी रिव्हेंजर्स कडून पाहायला मिळत नाहीये। झेल ड्रॉप केलाय, नक्कीच म्हटलं जातं छोडोगे कॅच तो हारोगे मॅच, आणि नक्कीच मी तर म्हणेल पूर्ण मॅच मध्ये फिक्सिंग करून टाकले की काय असं वाटायला लागलंय। सुरेख अतिशय शांततमय रित्या चालू असलेले सामने आपण पाहतोय, परंतु या क्षेत्ररक्षकाने मिडविकेटच्या डोक्यावर गेलेल्या चेंडूला थोडीशी चुकी करताना दिसून आलाय। अतिशय कोलोत विटी दांडूचा खेळ पाहायला मिळत होता, परंतु तीच विटी हातात न घेता त्याच विटीला दिलं सोडून, आणि आता मात्र नक्कीच स्क्वेअर लेग दिशेत चेंडू ट्रॅव्हल, सनसनीत चौकार, वन बाउन्स पाहायला मिळत आहे। व्हॉलेंटियर आपण आपली जागा घ्यायची आहे, प्लीज व्हॉलेंटियर कृपा करून आपण आपल्या सीमारेषा तैनात करायच्या आहेत। सुरेख अतिशय चांगला रोमहर्षक सामना रंगताना दिसतोय, बंटी रायडर्स वर्सेस यशस्वी रिव्हेंजर्स, यशस्वी रिव्हेंजर्स संघाचे फलंदाज आक्रमक पवित्रा घेताना दिसतायत, परंतु तोच आक्रमक पवित्रा सध्या सावधरित्या घेणं गरजेचं होतं, परंतु बंटी रायडरचे गोलंदाज सुद्धा तेवढंच तोडीस तोड उत्तर देण्याचा प्रयत्न करतायत, आणि आता मात्र आपण पाहतोय फैजल ज्याने मात्र चांगली रणनीती आखली, परंतु मंदारला ते यश मात्र काहीच टिकवता आलं नाहीये। दरम्यान मंदारने 5 चेंडूंची फेकी केली, अद्याप 10 धावा दिल्यात, त्या खर्ची केल्यात 5 चेंडूंमध्ये, एक चौकार आला, आणि त्याच्यानंतर आपण पाहायला गेलं तर प्रत्येक एक पहिला निर्धाव, त्याच्यानंतर 2-2 धावा, आणि शेवटचा आता 5वा चेंडू दुहेरी धाव, परंतु आता मात्र पाहतोय मंदारेच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक। सुरेख फटका पुन्हा एकदा स्क्वेअर लेग दिशा पारित करताना दिसतोय, सनसनीत झंझावती खेच निर्माण होते षटका। रूपाई भवानी शिखरे सर्व क्रिकेट संघनवरी, रूपाई भवानी शिखरी सर्व क्रिकेट संघनवरी, क्रिकेट वीरानी गरुडा परी भारी घेतली उंच भरारी, क्रिकेट वीरानी गरुडा परी भारी घेतली। धन्यवाद डीजे मास्टर। दरम्यान जर आपण पाहायला गेलं तर 2 षटकांचा इथे खेळ संपला, आणि 2 षटकांच्या अध्ये आपण पाहायला गेला धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 18 वरती, जरा तुलना करावीशी वाटते, कारण ज्या पद्धतीत मयुरेशनी गोलंदाजी केली आणि मयुरेशनी 7 धावा दिल्या, त्याच्यानंतर अविनाश आणि पंकजच्या परीचा वेळ आली होती, आणि त्याच्यानंतर अविनाश आणि पंकजने सुद्धा मयुरेशने धावा दिल्या, ते 11 त्याच्यानंतर पाहायला गेला तर अविनाश आणि पंकज याच्या गोलंदाजीमध्ये तब्बल 23 धावा आल्या होत्या, म्हणजे तब्बली 10 संख्येची रणनीती होती तीच पहिल्या 2 मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकात महागात ठरले ते मात्र बंटी रायडर्सला, परंतु असं सध्या यशस्वी रिव्हेंजर्स सध्या महागात ठरताना दिसत आहेत, कारण 2 षटकांमध्ये फक्त धावा आल्या त्या 18, पहिलं षटक 2 धावेचं, त्याच्यानंतर मंदारने मात्र या धावा दिल्या त्या आपल्या संघासाठी खर्च केल्या त्या 16 धावा, परंतु सध्या तरी काय होणार, कारण मैदानात अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 59 धावांचं लक्ष गाठायचं आहे। बंटी रायडरचा सांघिक कोट्यातील तिसरं षटक आपल्याला पाहायला मिळतंय, सुरेख फटका टपले दिले, स्वीपर दिसे चेंडू ट्रॅव्हल करतोय, सनसनी तो चौका।
आई भवानी चिखरे सर्व क्रिकेट पुन्हा एकदा सोहेलच्या षटकातील गुरलाई स्पॉटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त चांगल्या प्रतीचा चेंडू आपण पाहत होतो. फलंदाज थोडा चकमा खाल्ला, थोडस या चेंडूवरती टायमिंग मिस केलं, समजला नाही चेंडू. परंतु नक्कीच नंतर डोक्याला हात लावून काही फायदा नसतो, कारण वेळेच्या आधी भान असणं खूप गरजेचं आहे, कारण टायमिंग मिस झालं. त्याच्यानंतर पाहतोय आपण स्ट्रायकर एंडला खेळणारा फलंदाज अब्बास सुरेख फटका पुन्हा एकदा, परंतु अब्बाच्या परीचा अंत होतोय. जबरदस्त मोठा हादरा, दुसरा हादरा भेटतोय तो मात्र यशस्वी रिव्हेंजर्सला. भवानी चिखरे सर्व क्रिकेट संगनवरी कृपाई भवानी चिखरे सर्व क्रिकेट संगनवरी क्रिकेट वीरानी गरुडा परी भारी घेतली उंच भरारी क्रिकेट वीरानी गरुडा परी भारी घेतली उंच भरारी ज्याच्या त्याच्या तोंडावरी दीपक चौहान माणूस भारी ज्याच्या त्याच्या तोंडावरी सागर पारकर माणूस भारी ज्याच्या त्याच्या तोंडावरी दीपक चौहान माणूस भारी ज्याच्या त्याच्या तोंडावरी सागर पारकर माणूस भारी. धन्यवाद अर्जुन. अब्बाची जागा घेण्यासाठी आलेला फलंदाज आपण पाहतोय अमोल. मयुरेशने मात्र झंझावती खेळ सुरू केलाय, परंतु इथे मात्र थोडस टायमिंग चुकीचं केलं आणि आता मात्र जजमेंट घेता आलं नाही. ते क्षेत्र रक्षकाला त्या जजमेंटचा फायदा मात्र इथे घेतला येतो फलंदाजाने. वन बाउन्स चौका. कृपाई भवानी शिखरे सर्व क्रिकेट संगनवरी कृपाई भवानी शिखरे सर्व क्रिकेट संगनवरी. धावसंख्या जाऊन पोहोचले ती अद्याप 26 वरती. 59 धावांचं लक्ष घटायचं, अर्ध लक्ष पारित केलंय. ते सध्या तरी मी म्हणेल यशस्वी रिव्हेंजर्स संघाने चांगल्या प्रतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. आणि या चांगल्या प्रतीच्या चेंडूवरती निर्धाव चेंडूची सांगता केली ती गोलंदाज सोहेलाने. या ठिकाणी मास्टर कार्ड मालक अनिल कोरडे. षटक संपल्यावर साहेब जाऊ द्या. चला आता पाणी पण जाऊ दे. रात्रभर काय नाही का यशस्वी रिव्हेंजर्सचे मालक आपण पाहतोय अतुल राणे, अनिल कोरडे आणि बंटी रायडर्सचे मालक बंटी कुडके आणि बंटी शिंदे.
चांगली जुगलबंदी पाहायला मिळते. चारही मालक येथे मैदानात उपस्थित आहेत, परंतु असं सध्या कोणता संघ या मालकांना खुश करणार आहे ते माहीत नाही आहे. विजयाची मोहर कोणत्या अंगी आणणार, कारण जर पाहायला गेला तर महत्त्वाचा असेल तो सध्या तरी या मैदानात विजय, कारण विजयाच्या दृष्टीने पॉईंटची वाटचाल होणार आहे. आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय सध्या इथे रणनीती बॉल आउटवरती असणार, म्हणजे नक्कीच जबरदस्त काटेगी डकर. पुन्हा एकदा चेंडूने थोडासा क्षेत्ररक्षकांना चकमा दिला, वेगळं वळण घेतलं चेंडूने. आणि दरम्यान या चेंडूवरती दोन धावा यशस्वीरित्या पूर्ण झाल्या आहेत. तीन षटकांचा खेळ संपलाय, धावसंख्या जाऊन पोहोचले ती मात्र 28 वरती. येणारे 12 चेंडू आहेत, जबरदस्त पल्ला गाठावा लागणार आहे तो मात्र आता यशस्वी रिव्हेंजर्सला. पाहूया जरा मयुरेश चांगली रणनीती आखताना दिसून येते. मयुरेशने अद्याप जर आपण पाहायला गेला तर 9 चेंडूंचा सामना केला, 28 येणारे 12 चेंडू आणि 31 धावांची गरज असणार ती मात्र आता यशस्वी रिव्हेंजर्स संघाला, कारण एकीकडे आपण पाहतोय बंटी रायडर्स हे संघाची मात्र धावसंख्या चांगल्या प्रकारात पाहायला मिळाली. परंतु सध्या तरी मी म्हणेल ही 99% निर्णय असतो नाणेफेकीचा कौल घेतल्यानंतर. फलंदाजी या क्षेत्ररक्षण स्वीकारलं जातं, परंतु क्षेत्ररक्षण वारंवार 99% स्वीकारलं जातं. त्याच्यानंतर यशस्वी रिव्हेंजर्सचा हा निर्णय थोडा अंगल टाला का असं वाटायला लागतंय. परंतु असं मयुरेशवरती खऱ्या अर्थाने 12व्या खेळाडूची पण बोली लागले, परंतु असं 12वा खेळाडू जे म्हणणार, परंतु मयुरेश काय करणार मैदानात. येणारे 12 चेंडू आणि तब्बल 31 धावांची गरज आहे. ह्या 31 धावा मयुरेश कुटणार की त्याच्या समवेत असलेला फलंदाज अमोल कुटणार, कारण ज्या अमोल अजून कोणतंही खातं उघडलेलं नाहीये. सुरेख फटका, ज्याला ज्याने कोणतंही खातं उघडलं नव्हतं त्या अमोलने एक जबरदस्त झटका दिलाय, परंतु चेंडू शिमारेशे बाहेर, सनसनीत षटका. धन्यवाद अडचे मास्टर. या षटकाराने आपण पाहतो, मी म्हटलं होतं अमोलला अजूनही कोणताही सूर सापडला नव्हता, कोणताही चेंडू खेळण्यात अमोलला मिळाला नव्हता, परंतु त्याच चेंडूचं संधीचं सोनं केलंय आणि पुन्हा एकदा अमोलने भिरकावून दिलाय तो चेंडू लॉंगांच्या डोक्यावरून. चेंडू जातोय तो मात्र सीमारेषे बाहेर, संसदेत वणभावचे चौका. पालकमंत्री प्रीमियर लीगचे जमलेत सर्वजण, मोहन सावंत वीरेंद्र झवेरी त्याची नेहमीच कामगिरी, क्रिकेट वीरांनी गरुडा परी भारी घेतली उंच भरारी, ज्याच्या त्याच्या तोंडावरी दीपक चौहान माणूस भारी, ज्याच्या त्याच्या तोंडावरी सागर पारकर माणूस भारी. सामन्याला कलाटणी मिळण्याची निर्णय सूत्र दिसून येत आहेत, कारण ज्या पद्धतीत पाहतोय अमोलची फलंदाजी या मैदानात रंगतदार स्थिती निर्माण करताना दिसून येते. मी म्हणेल झेल घेणं अतिशय महत्वाचं होतं, त्याच्या पलीकडे जाऊन झेल आणि चेंडू अडवणं गरजेचं होतं, परंतु चेंडू सुद्धा अडवलं नाही, कारण ज्या पद्धतीत आपण पाहिलं झेल तर सोडलाय, परंतु चेंडू अडवणं खूप अत्यंत महत्वाचं होतं, कारण संघासाठी कमीत कमी 3 धावा वाचल्या असत्या. परंतु असं देर आहे दूर, सध्या दोन्ही क्षेत्ररक्षकांनी समन्वय साधला नाही आणि आज समन्वय मैदानातून थोडा बाहेर निघून गेला चौकाराच्या रूपात. आणि या 4 धावींच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 38 वरती. सुरेख पुन्हा एकदा चेंडूने चकमा दिला, यष्टी रक्षणाची चुकी महागात ठरणार. अनिल कोरडे भूषण देशमुख आणि मिथुन विश्वास, बीपीएल ची टीम ही भारी माणसे ही खास, बीपीएल ची टीम ही भारी माणसे ही खास. धन्यवाद विजय. सुरेख पाहतोय क्लासिकल फटका पाहायला मिळत होता तो मात्र अमोलच्या फळीमधून निघालेला. चेंडू उचलणार फेक करणार, तत्पूर्वी 2 धावा पूर्ण झाल्यात आणि या 2 धावींच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय जाऊन पोहोचली ती 45 वरती. 59 धावांचं लक्ष गाठायचं आहे, परंतु या 59 धावांवरती काय होणार, कारण ही सर्वात मोठी रणनीती असते.
आणि ही रणनीती कितपत यशस्वी ठरणार? नक्कीच, जरा पंच दोन मिनिटे सूचना करू द्या मला। एक क्षेत्ररक्षक विनंती है अपना की लाइन ऐसी बाहर अपना को रनर अप नको है, मालकांचं ऑब्जेक्शन येत आहे, पेनल्टी भेटेल, डायरेक्टली पेनल्टी असेल। इथून सुरेख फटका, चेंडूने उंची गाठले, जाळं विणलं गेले, पक्षी जाळ्यात अडकला। नक्की जबरदस्त मोठा हादरा अमोलच्या स्वरूपात। अनिल बोर्डे, भूषण देशमुख आणि मिथुन विश्वास, बीपीएल ची टीम ही भारी, माणसे ही खास, बीपीएल ची टीम ही भारी, माणसे ही खास, सर्व संघाची सारखीच सोय, नाही कुणाला त्रास, प्रत्येकाला हरजीत आहे, कोणी फेल कोणी पास। धन्यवाद डीजे मास्टर। नक्कीच अमोल ने चार चेंडूंचा जरी सामना केला असला तरी त्या अमोल ने जी पारी होती, जी संघाची परिस्थिती होती, ती सुव्यवस्थित स्थिती आणून ठेवली, परंतु तेवढी चांगली परिस्थिती मी म्हणणार नाही, कारण ज्या अमोलला नक्कीच मी काल एक दीपक या फलंदाजाला सांगितलं होतं की कशा प्रकारे फलंदाजी करावी, कारण प्रत्येक चेंडूवरती चौकार किंवा षटकार होत नाही आणि तीच रणनीती सध्या अमोल या फलंदाजाने आखली, परंतु त्याच्यानंतर चौथ्या चेंडूवरती अमोलचा बळी टिपला गेला। सुरेख पाहतोय लाजवाब, फाईनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल, परंतु चेंडूची गती थोडी मंदावले आणि त्याचा फायदा मात्र येथे झालाय। ग्रेट टाइम पाहायला मिळेल, गुड वेळ, गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल, आणि या दोन धावींच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 47 वरती। खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं तर तब्बल 12 चेंडूंमध्ये 31 धावांची गरज होती, अशा परिस्थितीत जर 31 धावा सात चेंडू अजूनही शिल्लक आहेत ते मात्र या सामन्यांमध्ये, आणि या सात चेंडूंमध्ये 12 धावेंची गरज। काय निर्णायक क्षण असेल तो या सामन्याचा नंतर सांगेल, टर्निंग पॉइंट। जबरदस्त, थोडा झेल आकुड पडला, परंतु प्रयत्न चांगला होता, अटेम्प्ट चांगला होता, दाद द्यावी लागेल ती क्षेत्ररक्षकाची। दरम्यान एकेरी स्वरूपात धाव आणि एका धावीच्या मदतीने पुन्हा एकदा पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचली ती 48 वरती। येणारे सहा चेंडू आणि तब्बल 11 धावांची गरज असेल ती आता मात्र यशस्वी रेंजर्स संघाला, कारण बंटी रायडर्सने बरीच मोठी धावसंख्या उभारली होती, कारण 50 पुढे गेल्याच्या नंतर थोडा विजय सुकर झाला होता, परंतु त्याच विजयाला नक्की थोडं चौथं षटक महागड ठरवून देताना दिसलंय। चौथ्या षटकात जर पाहिलं तर फैजल पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकात एवढी चांगली गोलंदाजी झाली, दोनच धावा दिल्या, एका विकेटचं पतन केलं, ते अविनाश सारख्या सलामीच्या फलंदाजाला ज्यावेळी तंबूमध्ये आपण पाळलं त्यावेळी जर पाहायला गेलं तर नंतर चौथ्या षटकात काय गणित बिघडला की चौथ्या षटकात फैजलने एक निराशाजनक बंटी रायडरची गोलंदाजी पाहायला मिळाली, परंतु असं सध्या तरी आपण पाहतोय या षटकामध्ये दोन चौकार एक षटकार महत्वाचा ठरला, त्याच्यानंतर दुहेरी धावा आणि प्लस व्हाईटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला होता, हे महत्वाचं होतं, म्हणजे त्या तब्बल 9 धावा विनाकारण पाहायला मिळाल्यात, परंतु असं देर आहे दुरुस्त, सध्या तरी गोलंदाजी मार्क वरती असणार तो गोलंदाज रोहन। सहा चेंडू 11 धावांची गरज, काय होणार? 11 म्हणजे नक्कीच बळीचा बकरा असतो, परंतु सध्या तरी बळीचा बकरा कोण होणार हे येणारा काळ ठरणार का महाराष्ट्रीयन आकडा आहे, थोडं वक्तव्य करावं लागतं, परंतु त्याचा वक्तव्याला झुगारून देणार का फलंदाज, स्ट्रायकरला खेळणारा फलंदाज मयुरेश, ज्याच्यावरती पूर्णपणे 12 खेळाडूने वक्तव्य केलंय, परंतु तोच मयुरेश सध्या संघाची परिस्थिती चांगली आणून ठेवतोय 4 धावेंच्या मदतीने। धन्यवाद डीजे मास्टर। धावसंख्या अर्धशतक पुढे झलकावलाय, धावसंख्या जाऊन पोहोचले ती 52, रामायणातला रावण आठवतोय, परंतु असो सध्या तरी मैदानावरती कोणी रावण नसणार आहे, परंतु रामाची भूमिका सध्या पार पाडताना दिसतोय तो फलंदाज मयुरेश, ज्या मयुरेशने चांगल्या प्रकारे सध्या मैदानात रणनीती आखली आहे आणि तिथे थोडीशी दमचाक होते ती मात्र बंटी रायडरच्या गोलंदाजांची, परंतु
यशस्वी रिव्हेंजर्स सध्या चांगली कामगिरी सध्या विजयाकडे वाटचाल करताना दिसतोय. असो देर आहे, दुरुस्त बराच केला बाकी आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत सुद्धा समीकरण बांधता येत नाहीये, कारण एक रणनीती महत्वाची असते. सुरेख पुन्हा एकदा हलक्याशा हाताने चेंडू उचलण्याचा प्रयत्न केला. एकेरी स्वरूपात धाव आणि एका धावेच्या मदतीने थोडस स्ट्राईक रोटेट केलं आणि एक धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 53 वरते. अजूनही जर पाहायला गेलं तर 4 चेंडू 6 धावींची गरज. सुरेख अतिशय शांततमायरित्या चालू असलेले सामने, या सामन्यात मयुरेश वैयक्तिक 30 धावांवरती खेळताना दिसून येत आहे. सुरेख फटका तो मात्र फलंदाज योगेशच्या फळीमधून निघालेला. चेंडू उचलणार, फेक करणार, तत्पूर्वी 2 धावा पूर्ण झाल्यात. तिसऱ्या धावेसाठी अटेम्प्ट होता, परंतु पंचाचं लक्ष तीक्ष्ण आणि या 2 धावींच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 55. येणारे 3 चेंडू, अजूनही 4 धावेंची गरज. काय होणार? मला सामना आठवलाय, शेवटची विकेट होती 2020 वर्ल्ड कप, पहिला 2020 वर्ल्ड कप होता पाकिस्तान वर्सेस भारत. अशी रणनीती लागली होती. आणि एक मी नेहमी म्हणतो की लालू प्रसाद यादव यांच्या शिफारशीवरून खोटं नाणं चालवलं गेलं होतं ते मात्र आयपीएल मध्ये पीपी 2020 वर्ल्ड कप मध्ये, ते म्हणजे जोगिंदर शर्मा सारखा गोलंदाज. आणि त्याच्या हातात महेंद्रसिंग धोनीने शेवटची ओव्हर दिली आणि त्या 6 चेंडूंमध्ये अवघ्या 7 धावांची गरज असताना मिसबाहुल हक याने 4th चेंडूवरती असाच फाईन लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करून दिला आणि तो झेल टिपला होता भारतीय क्षेत्ररक्षकाने आणि विजयाची मोहर उमटवली होती ती मात्र भारताने. आणि खऱ्या अर्थाने पहिला 2020 वर्ल्ड कप वरती नाव कोरला भारताने. हीच खरी रणनीती होती. परंतु सध्या काय होणार? हे सूत्र असतं, ह्याला सूत्र म्हणतात, ही रणनीती म्हणतात. आणि खरोखर आता मी तर म्हणेल यशस्वी रिव्हेंजर्स अंधाऱ्या संकटात सापडताना दिसून येत आहे. मयुरेशची केलेली मेहनत आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय अमोलने केलेली सुपरस्थिती सध्या डावलून ठेवलंय ती मात्र गोलंदाज रोहन याने. खरी काटेकी टक्कर आहे, परंतु रणनीती महागात ठरते दोन्ही संघांची. काय होणार मैदानात? यशस्वीता कोण गाठणार? कारण विजयाची मोहर कोण उमटवणार? कारण आता मात्र षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि धावसंख्या उभारावी लागणार आहे ती तब्बल 4. म्हणजे नक्की ज्या 2 चेंडूंमध्ये काय रणनीती, समीकरण वेगळं झालंय. कारण प्रत्येक चेंडूवरती 2 सरासरी राखावी लागणार आहे आणि 2 सरासरी मैदानात कितपत यशस्वी करणार, कारण येणारा काळ हा कोणासाठी आहे ते सांगू शकत नाहीये. कारण मी मगाशीच म्हटला, भूतकाळात केलेल्या गोष्टींना वर्तमान काळात आणू नये, भविष्यकाल अंधारकाळमय होतं. परंतु सध्या कोणता संघ या वर्तमान काळ भविष्यकाळात भूतकाळात केलेली चुकी वर्तमान काळात सुधारतोय तो येणारा काळ सांगेल. परंतु मी म्हणेल दोन्ही संघाचं पारड सध्या मैदानात जड आहे. मी नेहमी म्हटलं जातं अकलेचा आणि बुद्धीचा वापर, या दोन्ही द्वंद्व शब्द आहेत. परंतु समानार्थी जरी असले तरी या शब्दांमध्ये तफावत असते. अक्कल कुठे वापरायची ना बुद्धी कुठे वापरायची, हे ज्याला समजलं त्याने वापरली. परंतु सध्या तरी मी म्हणेल अकलेचा वापर केला गोलंदाजाने, परंतु बुद्धी सुद्धा झेल घेताना वापरले त्याला तिला मात्र शंका नाही. आणि सध्या यशस्वी रिव्हेंजर्स सुरेख पाहतोय, सुरेख फटका केलाय, चेंडू जातोय तो मात्र मिड विकेटच्या दिशेने. चेंडू उचलणार, फेक करणार, तत्पूर्वी आपण पाहतोय आत्महत्येस प्रवृत्त केलाय ते मात्र फलंदाज पंकजला. वेळेचं भान ठेवा नक्कीच. चला आता पाहूया, बरेचसे सट्टे लागले असतील, मी म्हणणार नाही कारण वक्तव्य करू नये, सट्टेबाजी असं वक्तव्य करू नये. परंतु असो सध्या मयुरेश वरती बरीच वक्तव्य झालेत, परंतु मयुरेश आज ती कामगिरी सफल करणार का? येणारा काळ अतिशय महत्वाचा आहे मी म्हणेल, कारण गोलंदाज अतिशय तीक्ष्ण भेदक मारा करतोय. ज्या गोलंदाजाला पहिल्या चेंडूवरती चौकाराची चपराक लगावली, परंतु त्याच्यानंतर गोलंदाजाने आक्रमक पावित्रा घेतला, दुसऱ्या चेंडूवरती एकेरी धाव दिली, तिसऱ्या चेंडूवरती दुहेरी धाव दिले, तरी गोलंदाज थोडा गोंधळला नाही. परंतु त्याच्यानंतर चौथ्या चेंडूवरती सर्वात महत्वाची विकेट कमावली ती म्हणजे अमोल या फलंदाजाची. आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय सध्या स्ट्रायकर एंडला खेळणारा फलंदाज मयुरेश, ज्याने मात्र अद्याप बराचसा खेळ केलाय आपल्या फलीमधून. मयुरेशने अद्याप
तीन चौकार एक षटकार लगावलाय आणि सुपरिस्थिती आणून ठेवलीय, परंतु आज ती परिस्थिती मयुरेशच्या कामी येणार की नाही, कारण एका चेंडू मध्ये तब्बल तीन धावांची गरज आहे। धावा संख्या संघाचे जाऊन पोहोचले ती तब्बल 56, एक चेंडू शिल्लक आहे, तीन धावांची गरज, बरोबरीसाठी दोन। नक्कीच प्रत्येकाला माहित आहे बरोबरी झाली तर बॉल आउट वरती दिला जाईल, परंतु सध्या तरी मैदानात मला कालचा सामना आठवलाय कृष्णा, शेवटच्या चेंडू मध्ये चार धावा पाहिजे होत्या, चार धावा। सीधी बात नो बकवास, आणि नक्की तो चेंडू मात्र ट्रॅव्हल करून दिलाय, आणि आता मात्र पहिली मॅच टाय झाली। कृष्णा जर मी या सामन्याकडे आलो तर नक्कीच मी तुला सांगेल, मी आठवण सुद्धा करून दिली मैदानात की काल शेवटच्या चेंडू मध्ये चार धावींची गरज होती, त्यावेळी मात्र चौकार झाला नव्हता, बाउंड्रीच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला होता, परंतु पंच पाच प्लेयर घ्या, जरा कमिटी मेंबर्स तुम्ही पंचांकडे जाऊ घ्या, एक जण पेपर घेऊन जा, पेपर साहेब, पेपर आणि पेन, पंचांकडे जायचंय। हे मला धन्यवाद रिजा मास्टर, मी कालच्या सामन्याकडे आलो, काल मी आज सुद्धा आठवण करून दिली, ज्यावेळी मात्र चार धावींची गरज होती त्यावेळी त्या धावा बाउंड्रीच्या दिशेने ट्रॅव्हल झाल्या नव्हत्या, परंतु धावून काढल्या हे महत्वाचं होतं। इथे सुद्धा मी म्हणेल तिसरी धाव पूर्णत्वाला येणार होती, परंतु सर्वात मोठी चुकी केली, नॉन स्ट्रायकरचा खेळाडू खूप उशिरा धावला, हे महत्वाचं आहे, परंतु सध्या तरी आता मात्र पाच प्लेयरची नावे, प्रत्येकी पाच प्लेयर असणार, गोलंदाज पाच प्लेयर, आज महत्वाचा निर्णय, खरोखर काटे की टक्कर आहे, यस पाच चेंडू फेकले जाणार, हा नक्कीच नाही फुल, एक लक्षात ठेवा पंच माया जरा बोलण्याकडे लक्ष द्या, हा खेळाडू ज्यांची पाच नावे जाणार आहे ते सुद्धा, तुमचा चेंडू हा टप्पाच हवा आहे याची नोंद असावी, फुलटॉस चेंडू नसणार। जरा चव्हाण साहेबांशी संपर्क साधा तुम्ही, चव्हाण साहेबांशी संपर्क साधा, अविनाश टंबे चव्हाण साहेबांशी जरा बघूया, जर थोडं निर्णयाला थोडं वेगळं वळण देऊया, नक्कीच बरोबर आहे, पंचांची सुद्धा जरा सल्ला मसलत करा, स्टमिट परंतु टप्पाच, नक्कीच लीगला जे हवंय ते पाहिजेच, कारण पंच सुद्धा तज्ञ आहेत, कमिटीचे अध्यक्ष यांना विनंती, आपण पंचांशी बोलून घ्या, सर्व सदस्यांना विनंती आम्ही पंचांशी बोलून घ्या, या ठिकाणी बंटी रायडर्स या संघाने मास्टर कार्ड वापरलाय आणि त्यांचे मालक ग्राउंड मध्ये गेलेले आहेत, हॅलो बोला, हा कसला गाडी आली ना, काय नाही आपला तिमी तेवढंच द्या, एकच चला काय डिसिजन तो लवकर घ्या, इथं जरा कार्यक्रम येत, हा काय ना आपला आहे तो नेहमी, चला काय डिसिजन तो लवकर घ्या, कारण याच्यातच वेळ जातो, काय तो होईल,
चला काय डिसिजन काय या ठिकाणी लक्ष द्या आपण जी मॅच सुरू होताना जी लिस्ट दिले 12 जणांची त्या 12 जणांमधलेच 5 प्लेयर असतील हां 11 खेळलेले सॉरी 11 खेळलेले त्या 11 मधलेच 5 प्लेयरांची लिस्ट द्या याची नोंद घ्या सर्व संघाच्या कर्णधारांनी चला सर्वांनी डिसिजन घ्या आणि बाहेर चला हेलो 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 माइक चेक हेलो माइक चेक माइक चेक झाला झाला बरोबर आहे माइक आज डीजे मास्टरला संधी नाही चला या समोरचे फिल्डर आहे ते बाजूच्या साईडला उभे रहा इकडचे फिल्डर बाजूच्या साईडला उभे रहा आम्हाला दिसलं पाहिजे इकडचे इकडे जे पहिली हिट एक मिनिट जरा थांब रे मी म्हणून मैदानात जात होतो तुम्ही ऐकत नाही बंटी कुडगे बंटी रायडर्स या संघाकडून पहिली हिट मंदार खोत बरोबर स्टंपात एक घ्या का पहिली देतात ना हा बंटी हा यानंतर एस एस थ्री रेवेंजर्स यांकडून अब्बास गाजी स्टंप हिट साठी आणि हा मिस झालेला आहे 1-0 बंटी रायडर्स 1 फैजल हा मिस झाला यशस्वी रेवेंजर्स फुलटॉसला नाहीये योगेश यशस्वी रिव्हेंजर्स कडून दुसरा गोलंदाज योगेश मिस बंटी रायडर्स कडून रोहन थर्ड गोलंदाज मिस 1-0 बंटी रायडर्स 1 यशस्वी रेवेंजर्स 0 अशी धावगती चालू आहे यशस्वी रेवेंजर्स कडून अभि मिस बंटी रायडर्स कडून सोहेल फोर्थ बॉलर मिस यशस्वी रिव्हेंजर्स कडून हरेश फोर्थ बॉलर
हिट वन प्लस वन स्कोर इज लेवल लेवल लास्ट चांस सर टाय झाली तर विचारून घ्या वेट 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 हा टाय झाली तर नवीन टॉस होईल इथे इथे टॉस होईल लक्ष घ्या टाय झाली तर नवीन टॉस इथे होईल पहिला टॉस नाही मिस चला पाहूया बंटी रायडर्सने संधी उकळलेल्या आहेत पूर्णपणे एक लेवल स्कोर आहे आणि त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत यशस्वी रिव्हेंजर्सला एक लास्ट चान्स चान्स मयुरेश ज्या मयुरेश वरती बराच सट्टा लागला होता आणि विनिंग मॅचचा हिरो ठरणार का आज पारड कोणाचा जड आहे यशस्वी रिव्हेंजर्स बंटी रायडर्स करताना दिसतायच बंटी राय यशस्वी रिव्हेंजर्स विजयी होता इथे आणि या ठिकाणी मेन ऑफ द मॅच वेट मयुरेश शेलार वेट ग्राउंड पटापट बाहेर चला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय मयुरेश शेलार एक विकेट घेतली त्यांनी आता पण आधी खूप स्कोर केला त्यांनी पुढील सामन्याचं शत्ररक्षण लावून घ्या साई कृपा डेव्हलपर्स वर्सेस अनुष्का इलेव्हन मी दोन्ही संघाच्या मालकाला विनंती करतो आपण येऊन स्टेजवर बसा साई कृपा डेव्हलपर्स आणि अनुष्का इलेव्हन सर्व संघ मालकांना विनंती भारी घेतली उंच भरारी क्रिकेट वीरांनी गरुडा परी डीजे नक्कीच नक्कीच जरा बरेचसे वक्तव्य झाले होते मयुरेश वरती बारावा खेळाडू सुद्धा म्हणत होता विनिंग मॅचचा हिरो आहे आमचा मयुरेश आणि खरोखर मला कुठेतरी वाटलं होतं की अमोलने जी परिस्थिती चांगली निर्माण केली होती त्याच परिस्थितीत वेगळं बलान दिलं खऱ्या अर्थाने टाय जरी मॅच झाला असला तरी मी म्हणेल बंटी रायडर्स चुकी कुठे झाली जी मात्र टाय होण्यात यशस्वी पडली सर्वात मोठी चुकी होती चौथ्या षटकात जे लगातार दोन चौकार आले एक व्हाईट बॉलवरती आणि त्याच्यानंतर पहिला चौकार ही सर्वात मोठी बंटी रायडर्सची चुकी झाली होती आणि तीच चुकी महागात घेऊन ठरली कारण मयुरेश खऱ्या अर्थाने विनिंग हिरो ठरला आणि या सामन्याचा खऱ्या अर्थाचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी तो म्हणजे मयुरेशला व्यासपीठावरती आमंत्रित करतो आणि सन्माननीय अतिथी झालं टॉस झालं या ठिकाणी अनुष्का इलेव्हन संघाचे मालक आहेत किरण शेलार आणि साई कृपा डेव्हलपर संघाचे मालक आहेत प्रभात प्रसाद परब सर्व ज्या संघाने क्षेत्ररक्षण